साथ श्री बुद्धेश पेडणेकर, श्री गौरव मांद्रेकर, श्री दत्तराचार्य व कुमार प्रथमेश मांद्रेकर। पार्श्व संगीत श्री निलेश नाईक। पार्श्व गायिका कुमारी स्वीकृति आजगावकर। नेपथ्य ध्वनि संयोजक प्रकाश योजना व वेशभूषा म्हाळसादेवी नाट्य अलंकार। रंगभूषा श्री रमेश शेटमाधे। पात्र परिचय पांडुतात्या श्री प्रमोद मांद्रेकर। जोशी मास्तर श्री नरहरी जोशी। गोप्या श्री संजय द्वारकानाथ मांद्रेकर। प्रॉम्प्टर श्री प्रशांत शेठ मांद्रेकर। भीम श्री प्रशांत मांद्रेकर। अर्जुन श्री केशव मांद्रेकर। धर्मराज श्री किशोर शेठ मांद्रेकर। विदुर श्री अजय मांद्रेकर। दुर्योधन व पहिला राक्षस कुमार साई पेंडेकर। दुशासन व दुसरा राक्षस कुमार ओंकार हरमलकर। शकुनी मामा कुमार मधुर शेठ मांद्रेकर। धृतराष्ट्र श्री गुरुदास सातारडे। इंद्रदेव कुमार विपुल मांद्रेकर। अध्यक्ष श्री राजेश मांद्रेकर। सेवक कुमार यश पेंडणेकर। भीष्माचार्य श्री मनोज शेठ मांद्रेकर। द्रौपदी काकू कुमारी मृण्मयी मांद्रेकर। मंजुळाबाई कुमारी दीक्षा वेंगुर्लेकर। सहर्ष सादर करीत आहोत धमाल दोन अंकी नाटक वस्त्रहरण। वस्त्रहरण वस्त्रहरण। हॅलो रंगदेवता आणि नाट्यरसिकांका विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत वस्त्रहरण। नाट्यरसिकांका एक धोक्याची सूचना, नाटक बघताना तुमचा जर वस्त्रहरण झाला तर त्याची जबाबदारी आमच्यावर नाही। हा नाटकाचो सूत्रधार मी असे, माका प्रॉम्प्टिंग करू नका नाटक झालं आवशी खा बर नको वाढला अक्कल नाही झाला मी। तर मंडळी मी काय म्हणत होत, अरे पण टाळी तिथे वाजवतात, अरे पण टाळी वाजवतो तो काय फायदो होतो आणि टाळी कोण वाजवत, टाळीओ कोण वाजवत गावाल्यानं माझं म्हणणं ऐकून घ्यावा आणि मग टाळीओ वाजवा। हो गावात नाटक करूच म्हणजे काय एक एक डोके ताप असा तुमका माहिती असा, तुमका काय माहिती असा, हा तुमका काय माहिती असा, हो तुमका नटियेचा माहिती आहा, ओ नटी म्हणजे सुळावरची पोळी मुंबईसून हाडूची म्हणजे त्याचं आजबापूस बरोबर येतलो वाटल्यास गो सुद्धा हो घरच आमका परवडला नाही वर्गणी कोण देणार नाही, गेल्या 15 वर्षाचा माझा अनुभव असा, मी तसलो निस्को म्हणून या सगळा सहन करतोय आणि तशा गावातल्या एखादा परग्या नाटकात काम करून तयार झाला तर त्याचं आजबापूस परवानगी देणार नाही। काय झालं तुझा काय संबंध, काय संबंध नाही काकूचोच संबंध, त्याचा काय झाला त्यांच्यानी सांगला माका काय धोत्र तर मंडळी मी काय म्हणत होते धोत्र्याचा नाही नाही नटीचा अडचणीच्या नटीतून, नटीवर अडचणीतून बा
वाघ जावरा माझ्या लक्षात आला तू बुतूर आऊची गावर. तर मी काय म्हणत होत पुतळ, अडचणीच्या नदीतून मार्ग काढायचो तर तालमीक जागा मिळणार नाही आणि मिळाली तर नेमकी देवळात. आता माझा सांगा देवळात तालमी घेऊ तू म्हणजे काय डोक्यात एक एक ताप असं हो दोन चार दिवसांनी कोणाच्या ना कोणाच्या घरात कोणतरी जन्मान तरी आता नाहीतर खापता तरी म्हणजे सुयेर आणि सुतकार आमका तालमी घेऊन मिळणार नाही. ह्यो गोष्टीचो तुम्ही विचार केल्यात का? औषध खावर त्या माणसावरती झाडा कशाक चढून बसले झाडावर चढली बोसडीच्या पिंपावरच्या मुंज्यासारखं मगात पासून तू माझ्या कशात मानगुटी बसलत माझ्या लक्षात दिला बुतुरदा. तर मंडळी झाडावरची माणसा खाली उतरल्याशिवाय मी या नाटकात सुरुवात करूच नाही. माका धमकी देऊ नको, तुमच्या धमकी घाबरणार होता तो सरपंच नाही. गेली 15 वर्ष गावात नाटका करतय, गावची शिस्त बिघडता कामा नाही. नाही म्हणजे नाटका घुशीर झालो आम्ही मान्य करतय, पण नाटका घुशीर कित्याक झालो? एक नाजी नाजूकची अडचण इली आमच्या द्रौपदीची बायको बाळक झाली. द्रौपदीचा काम करणाऱ्या कलाकाराची बायको बाळक झाली. त्याका येऊन थोडं उशीर होतलो पण त्याका रंगांग येळ नाही लागतो कारण घराकडसून येताना त्यांनी आपल्या बायकोचा कापड गंगावण कोलको घागरो आणि काय तर ह्या काय बांगड्यो बिंगड्यो घेऊन इलोलो असा. आता काय नाव्याकडसून दाढी मिशी भाजरून घेतल्यान आणि थोबाडा थोडंसं रंग पासल्यान की झालं. आतापर्यंत तुमची जितकी कळ सोसल्यात ना तितकी आणखी थोडं वेळ होता. आम्ही लवकरात नाट्यात सुरुवात करतो. वा 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 तुमचे आभार कसे मानूचे तात माका कळना नाही. मी सरपंच झाल्यापासून देवी भगवतीच्या कृपेमुळे आणि आपल्या गाववाल्याच्या पुण्यामुळे हो जत्रेचो कार्यक्रम आम्ही रोज पार पाडत दिलेलो असतो. तसेच आमच्या जागेचे मालक कोणते मालक आपले कोण गेले खय गेले मालक खय गेले बप्या आ मालक खोय मला ओ मालक मालक आ मालक 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 माझ्या खिशात मालक याच्या खिशात होते आणि मी रानमाळ भटकतोय. तर काय म्हणत होत तर मंडळी या जागेचे मालक काळूशेठ ढोंडूशेठ पडवळ यांनी आपली जागा विनामूल्य वापरायला दिल्याबद्दल थांबा हो. तसेच आपल्यातील मालणकर बाई यांनी वेळात वेळ काढून थांबा हो सुवाच्य अक्षरात काढून दिल्याबद्दल तसेच गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळी नाटकाला विनामूल्य संगीत दिलं. ओ दादा तुम्ही काय चालवलंय औषध खावाना तुमचा काय आला? ओ हे मी करायचं भाषण शेवटी आभार प्रदर्शन जावे मग सांगताला कधी गेलं ना म्हणा अरे तिकडे महाराज महाराज गेलो खड्ड्यात. अरे तुमका किती वेळा सांगितला की थोबाडा ग्रंथ फाटल्या ते बाहेर यायचा नाही म्हणून धर्मराजाचं पेटंट वाक्य असं त्यांनीच म्हणा. समजा तुझ्या बापाची तुमचा दात डबडून ठेवला ठेवला ना मग इतरांनी कोणी ठेवता कामा नये काय हरकत हरकत नाही ना मग जा भूतूर बापाची माझ्या आवशी पिडू उठल्या खांगे. अरे घंटा कया घंटा हो घंटा कसली घंटा हो अरे नाटका वाजवची घंटा नाटका वाजवची घंटा मिळणार नाही तात्या बोमला मग आता वाजवतलास का घंटा काय घंटा वाजव म्हणते मी घेऊन ये खून हाडू अरे वापाशी खून हाड पण घंटा घेऊन ये. भगवतीच्या देवळात एकच घंटा असली मग ती परवाच्या दिवशी चोरी केली चोरी केली तातो होतो ना तिकडे ते तो काय करीत होतो माशाने गेलो मध्ये माशा काय गेलो मला तो काय भरवतो कोणचा होता कोणचा था तरी मी प्रत्येकाच्या बिराडा कणकणी जाऊन बजावला होता की पदरा खालची पोर आणू नको रुणान आता अंजान ना कोंबा त्याच्या तोंडात काय असं शिक्का वर नको ते नको तर अरे
बाप्या काय ऐकलो काय लोक कोणतरी डबे आणा डबे डबे आणा होय होय डबे डबो आडू होय डबो भरून आडू अरे माहिती आहे कोणाक झाला काय म्हणजे डब घंटेच्या ऐवजी डबो बडो होयो म्हणून सांगतो होय होय आणि अकडे अकडे येतं ना एक लांबची काठी आहे आता लांबची काठी किती आहे अरे मला तुझी तिरडी बांधा शिकावर काय संबंध नाही अरे डबो बडो काठी नको बरोबर डबो बडो काठी होईच हा मग हा घेऊन ये घेऊन ये तर मंडळी गोप्यान डबो आणि ती काठी आणलेली असा त्याका आता पहिली घंटा येऊन सांगतोय असो डबो बडव असो डबो बडव की भगवतीच्या देवळात कोण त्याची बैलो माणूस असा का तर त्याका आहे का येऊ गोयो माझा डबो जोशी मास्तराने काय सांगितलं काय सांगितलं काय सांगितलं पहिली घंटा द्यायची अर्धी पार्टी रंगल्यावर मॅडम पुढे बोल बरोबर दुसरी घंटा द्यायची सगळी पार्टी रंगल्यावर मॅडम पुढे बोल जीवाचं तुकडं म्हणत बरोबर आणि तिसरी घंटा द्यायची द्रौपदीचा काय तर सगळा साऱ्या द्रौपदीचा काय तर मी बघतोय तू डबो बडव बडव तर बडव आता एक तरी काठी डब्यावर बसली झाल्या डबो अरे डबो फुटलो तर फुटा दे तो सर माझ्या तू तोंडाचा पिंदाडी करून टाकलंस एक तर डबो फोडलंस या नाटकाचं सूत्रधार कोण असे रे मी आ नाही तुम्ही मग धू म्हटल्यावर धू लोंबता का म्हणून विचारू नकोस डबो बडाव माझ्या तोंडाचा गटार केलास आणि चाललंस काय जा तिसरी घंटा घेऊन ये खसून आडू अरे खसून ये पण तिसरी घंटा घेऊन ये बर पांडू तात्या हो पांडू तात्या गावात पण नको येईल असं वाटत बघूया तरी कोण येलो तो पांडू तात्या खंय गेले समोर कोण उभा असा तुझो बापूस हळू बोला माझो बापूस नाटका गेलेलो असा अरे कंबरच्या लाज झाली अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं की थोबाला ड्रग फसला ते बाहेर यायचा नाही म्हणून हो लय महत्वाचं काम असा कसला ओ संगीतवाल्यान मंडळीची चिठ्ठी दिलेली असा अरे शिरा घाल तुझ्या तोंडात उतू टिमेली नसती काय रे काय रे आणि माझ्या ह्या तुझ्या तोंडात खूप कसं कसं वास नसतोय आता अरे ओ तोंडात तो वास घालवण्यासाठी काय तर तोंडात कोम ओ तुम्ही शोधून खय बी गावात ना मग मग काय तुकारामाच्या अड्ड्यावर गेलोय मग तुकारामच म्हणालो पांडू तात्या आत्ता जोन वाईज मारून गेले माझे बघ माझे चोरून ऐकत होते चोरून ऐकत होते गावभर डांबर दिसतले अक्कल म्हणून नाहीत का रे तुका ती वाईट चुकला जो माझा मग
अरे साले सुंदरजी इज्जत अशी चालतो का तट माणूस काय रे तू त्याची चुकलाय हो मग पुढे काय झाला पुढे काय मेन निघणार मग तर तुकाराम म्हणालो काय म्हणालो आता इला तर थोडा वाईट मारणार काय मग त्यांनी काय तुका जपच्यात भरवले आणखी का तसा नाही हो मग पण तुकारामाच्या आग्रहा खातीर थोडस घेतलं तुकाराम म्हणालो कांगुरूचे नट घेतल्याशिवाय कामच करीत नव्हते काय मायदो नट झाला म्हणून आपली थोडीशी घेतली म्हणजे त्यांनी आग्रह केला म्हणून तू घेतले नाही तर घेतले तसं नाही हो तसं नाही तू घेतलंय ती घेतलंय पण मी थाय गेलो ह्या पणा अडे सांगा नको नाही हो मी काय पुढं असं आणि ह्या बघ तुझ्या हो तोंडात फसा फसा वास येत ना तो धावच्या साठी तोंडात काहीतरी को होय होय जोशी मास्तरांका कळलं तर पुढच्या वर्षी पड्डे वाढवून ठेवतले होय बर चिठ्ठी गळा कसली चिठ्ठी इतक्या तर तुका चढली अरे माझ्या आताच सांगितलं होतं का की संगीतवाला मंडळाची चिठ्ठी लिहा म्हणून ती चिठ्ठी होय चिठ्ठी गळा ही बघा गावली अरे ही बघा गावली चिठ्ठी पण थोड ठेवली बघा अरे तुमचा धनुष्याचा पुरवठा कलम त्यांचं चिठ्ठी ठेवतात काय लिहिला त्या चिठ्ठी वाचत नाही मग वाच हो पण निशिओ पडतो त्याचा का निशिओ पडले तर पडायलेत पण चिठ्ठी वाच बरोबर वाच अरे हे काय करतोस अनुजच्या खाली ठेवून चिठ्ठी काढतो अरे अर्जुन म्हणा अर्जुन काय माहिती मीच केला अर्जुन आणि भागात सांगता अर्जुन म्हणा अर्जुन किती वाच वाचतोय आकडं नको वाच लो काय दिसणार नाही वो बरोबर श्रीयुत पांडू तात्या या सांग नमस्कार काय रे हो तुझ्या आवशी बाबाशी तुका स्पेशल नमस्कार शिकवल्या मग अरे बाबाशी साष्टांग नाही साष्टांग नमस्कार बरोबर बरं अरे दिग्दर्शकान तुमच्या शब्दाची तोडफोड करून शिकवलं नाही का रे शिकवलंय ना जरा बघत्या नीट वाचतोय श्रीयुत पांडू तात्या या साष्टांग नमस्कार कळण्यास अतिशय दुःख होत आहे श्यामराव मर्तुकुडे यांची 92 वर्षाची सुईण आजी अचानक अकाली निधन पावल्यामुळे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळीची सारी वाद्य ओ पांडू दादा अस अस करून जातात त्याला काय म्हणतात हो मेला ते का पेते यात्रा हो तेच ते पेते यात्रेला गेली आहे तरी आज होणाऱ्या संगीत वस्त्रहरण या नाटकास संगीत देता येणार नाही तरी कृपया नाटकातील गाणी किंवा गाणारी पात्रे वगळून नाटकाचे कार्य सिद्धीस नेण्याची कृपा करावी तस्दीबद्दल क्षमस्व आपले कृपा बिलाशी गबरा गबरा हो गप्रा ओ गप्रा म्हणजे गजानन प्रासादिक सुगम संगीत मंडळी असं ह्या चिठ्ठीत लिहिलेलं असा काय पण लिवणार आणि ओ वाचणार हो चल मुजूर चल मुजूर चल काय रे काकू इला काकू इली होय तू किती गेलो बस माझ्या शाळक्या
काकांची समजूत काढू तुझ्या आऊची तू गो काहीतरी बोलत नको मी गावची सरपंच असं तू लोकांची समजूत काढून गेल तर लोक माझ्या तोंडात छान घालतली तरी बोला नका तू तुझ्या जिभेत का हान चल जाऊन बसते कोपऱ्यात कोपऱ्यात काय गो महिन्यांतून किती वेळ बसतोय तू कोपऱ्यात हे बोला पडे गेलो तो काय मरणाची दुर्गंधी सुटली दात्या काय झालं म्हातारी मेली ही गोष्ट खरी मेली खरी त्या राणीच्या म्हातारीत मला अजब बरा मुहूर्त मिळाला तो नाटक प्रयोग झाल्यानंतर मरायचा होता ना हो मेली ना मरांडी तेवढा सरकारचं राशन मात तुला सरकारचं राशन हो संगीताचं घोळ झालं त्याचा काय तर सांगा संगीताचा घोळ म्हणजे माहिती नाही मास्तर नाही माहिती नाही हो गजानन प्रसारित सुगम संगीत मंडळाची सारी महिता वाटपा केलेली लोकांच्या समाधानासाठी दोन घंटा दिलेलं असत तिसरी घंटा तो अडून गेलेलो असा त्याच्या अगोदर तुम्ही काय तर संगीताचा प्रश्न निकालच काढा काय गोंधळ आहे हा खरा दात्या समजा आपण असं केलं तर आम्ही तसंच करूया पण कसं ते विचाराल सांगशात तेव्हा ना दात्या समजा आपण द्रौपदीची सगळी गाणी नाटकातून काढून टाकली तर त्याच्यापेक्षा मी असं म्हणतो की द्रौपदीच नाटकातून काढून टाकली तर हो दात्या मग वस्त्रहरण कोणाचं करायचं तुमचं की माझं मास्तर नाटक लवकर सुरू होत नाही तर लोक तुमचं आणि माझं वस्त्रहरण करतले सगळ्याक सोध मगे खंयच गावांक मग मगे काय तुमच्या म्हशीचा गळ्या अजून काढून म्हशी विचारलास ना काकू विचारला आणि म्हातारे वो तुम्ही काय हसतात काय हसणारा पुढे चला नाटक सुरुवात करा आईच्या अंगावर शब्द फेक करता झाला
बैस बैस चला सारखा वाटला
बघा सुरुवात करा. प्रभु दासन मी दास प्रभु दासन दास मन विचारता.
चच्चा मारी डोबी तुम्ही काय मका व्याकरण शिकवतात की का मी विचारते नांदी कित्याक थांबली आता तुम्ही या गावामध्ये नाटक किती वर्ष करता आमच्या पिढ्यान पिढ्या बरबाद झालं नाटक करून तेच ते तुमच्या पिढ्यांतल्या का बरबाद झालं ना ते मला आज कळलं लवकर का आला तुमका बाकी हो एकादरी या नारळाच्या डोक्यात अशी कल्पना आली का कोणती मी नांदी अगोदरी ते एक नारळ ठेवायची चाले एवढी अक्कल नाही नारळ नांदी अगोदर नारळ ठेवायची अरे मला रुबाब शिकवायचा झाले मास्तर एकदम दुर्योधनाच्या भूमिकेत शिरला आहात तुम्ही या नाटकाचे तालीम मास्तर तुम्ही तरी आठवण करून द्यायची होती की नांदी पूर्वी इथं नारळ ठेवायची बरोबर आहे का त्या तुमच्या धोत्रापासून तुमच्या नारळापर्यंत झालेली आठवण मीच करून द्यायला पाहिजे नाही का गबरा अरे नांदी अगोदर ते नारळ ठेवल्याने तुम्ही काय परिणाम झाला माहिती आहे दहा नारळ फोडले तरी सुटेना बाईच्या जागी आपला बाबू नकण्या होता एखादी बाई अशी जर इंजिनीचा पंचनामा झाला असता गेल्या वर्षी कोणी कोण मिठो मारल्या ही सांगायची वेळ नाही नांदीला सुरुवात करा ओके नारळ मुलांनो तात्यांचं आता वय झालं त्यांना थोड्या गोष्टी काही गोष्टी अशा आठवून सांगाव्या पाहिजे तुम्हालाही समजत नाही कसं काय नारळ ठेवून दे सध्या त्याचे नारळ अरे माझ्या धोत्र कशा पडतो नारळ ठेवून दे गावातल्या माडावर खचो पण नारळ शिला मास्तर नारळ ठेवतो मान तुमचो नाही नाही दात्या तुम्ही या गावचे सरपंच आहात त्यामुळे नारळ ठेवायचा मान पण मास्तर तुम्ही या नाटकाचे तालीम मास्तर असाल तेव्हा तुमचोच हो मान हा गावचे कायमचे रहिवासी आम्ही काय उद्या बदली झाली की रत्नागिरीला जाणार ह्या बरोबर म्हणजे तुमचे दुतोंडी अवलाद दिसता काय बरोबर चला दात्या मी काय म्हणतो तुम्ही आमच्यामध्ये सर्वांमध्ये ज्येष्ठ आहात त्यामुळे नारळ ठेवायचा मान तुमचाच आहे मी आपण पटवून घेतो पुढे 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 असू दे असू दे चला बारा पाचाची पाच पानं लावून घे Shit!
असा असा हो तात्या ते पान तसं उलट कसं ठेवलं त्या पानाचा तुमचा इतिहास होय सांगा ना सांगा ना जर काय कोणी आमच्या नाटकात वाईट बुद्धी घेऊन इलेलो हा म्हणजे पण बाहेरचा मग काय भूतूरचा त्याच्यासाठी हा घोडसाळीचा पान घोडसाळी हो आणि त्याच्या मनातली वाईट बुद्धी जावच्यासाठी बघा थांबा थांबा हा हा अच्छा हा यो बघा यो काळो बुको तुमका याच्यातलं काय समजायचं तुमका एकच माहिती आगे बडो पिछे बडो घुम जा Thank you.
Thank you.
पाया घालवलीस ना माझी पाळी माझी पाळी पाया घालवलीस ना पाया घालवलीस ना माझी पाळी ओ मास्तर याच्या बापाजीच्या कमरेत हात होते
खऱ्यांनी माका माहीतच नाही हो तात्यानू त्याचा 100 झाले होते ना त्या मात्र बरोबर लक्षात धृतराष्ट्र म्हणलं 100 बघ तो चष्मो काढ आणि गुतूर जा पहिल्यांदा डायलॉगच बोलून जातो अरे अगोदर तो चष्मो तरी काढ हे बघ डोळे मीट डोळे मीट होय तर मिया हो चष्मो काढलंय डोळे मिटलंय हाव क्या नायशी अरे खयचा काय बोलतोस अरे फणी नको अडू मग अशी काय दाखवला होता रणांगणावर रणांगणावर त्या पांडू पुत्र विमास काय पांडुरंग पुत्र विमास माझ्या समोर उभा अरे काय पांडुरंग पुत्र अरे काय पांडुरंग पुत्र पांडू पुत्र विमास पांडू पुत्र विमास पण अरे औसी कावरा तुझ्या बापाजीचा नाव पांडुरंग होता पांडुरंग तर बोल बापाजी काय बोल बोल मला तर बोल 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 परत बोल पांडुरंग पुत्र भीमास पंडू पुत्र भीमास माझ्या समोर उभा करा रे तू बसलास डायलॉग जड झालो ना तात्यानू त्याला माझ्या समोर असा उभा करा रे मी त्याला कडकडून आलिंगन देतो ढेंट्याडे बोलतो ना सोडतो की काय
चुकून मला पिदी 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 तू आज बघत पिदी 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 असले होतीस बघ आता बघ आपल्या कर्माची फळ होय होय हा हे बघ पड्डो वळत असेल समोर बघू नको
कारण तुझी बायको नाडका गेली बायको बघशील आणि इजरान झाशील चालत काय आंघोळ करून येईल मा देवा बोल लवकर तो माहित हो दोरी बघ कसं नेटा मोडता बाजूवर जोर पण दौडत टाकले देवा बोल लवकर बाजू तो कोण मोडायची राहिली प्रेक्षकांनी ताळी खाई दिल्याने नाटकापर्यंत सर्वांना संगीत देते
तर त्यांचा करमणुकीचा कार्यक्रम तुझ्या चरणी सादर करतो देवा. भजन भजन हतास तू. Yeah.
पाहिजे माका बाईचो काय म्हणते मधल्या मला भिरत होती बघा
काय पण जेव्हा ताई आले ना बघ तिका उचलून घेऊन ये अशी तशी नकर उचलून घे अशी आजूबाजूच्या बाहेर माणसं घात लावू नको अशी माणसं आणि काय गोड अंगार इली तर मी आज हिंगार घेऊचय ना घाबरू नका आणि जर काय घोटाळा करशील तर असं त्याच्यापेक्षा वाकडं बनून ठेव असो जाऊ मी हा ए गोप्या गोप्या मागे फिर मागे फिर मी जातो मी जातो मास्तर मास्तर तुम्ही ज्यावेळी शर्टाचा पतन शोधत होतात ना त्यावेळी माका संशय येलो म्हटलं पाणी खंय तरी मुडता करा मास्तर तुम्ही थंय जाऊन काय करशात काय करशात त्या काय शाळेचा पटंगडा तुमच्याकडे एकुलती एक शिट्टी असत ती वाजवत बसात बाई नुसते उठा बशाकडेच राहत ती तुमच्या सारख्याची कामा नाही त्यांका आमची आमच्या सारख्यांची कामा असत ती त्याका अनुभवी माणसं लागतात माझ्या सारखी तरी मी म्हटलं माझ्या घरगुती मांजरा तुमका साडल्या नाही ना समजा बाईला आणायला आम्ही दोघ जण गेलो होतो दोघ काय या कामा दोघ जण चलत मी आपलं समर्थाच आहे समजा मी काय म्हणतो समजा आम्ही दोघही जण गेलो ना बाईला आणायला तुझ्या साखर पडल्यासारखी होईल गुण मिळणार आणि देवाच्या पाया पडून घेतलं तरी चालेल हो तुम्ही पडत घ्यावा
आशीर्वाद आशीर्वाद देतो आम्ही आपल्या देवांचा कधी पाया पडत नाही मग आम्ही की नाही सकाळच्या रामपारी उठतो स्नान बिस्नान करून शान तुम्ही तुमच्यात करतात तर काय स्नान स्नान होय होय दिवसातून दोन दोन वेळेला स्नान करतो यार आमच्यात नळी लोटरत करतात नाही तर गोळीओ घेतो हे बघा एवढाच जातो या पवित्र मनाने खाना नारळांना देवीची ओटी भरतो या आणि यो यो प्रत्येक माणसाची पद्धत निराळी रिवाज निराळे पद्धत पद्धत म्हणूची मास्तोड्या तुमची पद्धत राहू दे बाजूला आधी कामाचं काय ते बोला कामाचं म्हणजे काय घेऊन बसल्या
कोंबडे मारून टाक म्हणू. कसली पार्टी ना मग? कसली पार्टी? अहो ती संगीत पार्टी असती ना, ती ती लावणी ना तप घालतात ती आपली गजानन प्रासादिक सुगम संगीत नाट्य मंडळी आहे की माझ्या जोडीचा.
गुना माझा जोडीचा फाट लाग गुना माझा जोडीचा फाट लाग गुना माझा जोडीचा चला चला भूमिका भाईना समजावून सांगेपर्यंत
काय मास्तर आमच्या डोक्यात झोपी गा ओ हो म्हणता बाई घेऊन भुतूर गेले मास्तर बरोबरच तुमच्या डोक्यात झोपी गा तात्या मास्तरांची लक्षणं काय बरोबर दिसत नाही केव्हा आता तुरी देऊन गेले कोणाचा तात्या मास्तर परत भुतून अरे ही वाकात बघूची सवय सोडून दे भली भली माणसांच्याकडे बरबाद झालेली आज चल अध्यक्षांच्या तयारीची कार्यक्रमाची तयारी कर अध्यक्षांच्या होय होय बर चल पुढची टेबल लावून दे नको 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 थांबा 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 पहिल्या खुर्ची मधल्या खुर्चीर कोण अध्यक्ष बसतले अध्यक्ष अध्यक्ष बसतले आणि त्या तिसऱ्या खुर्चीर मी बसतलो आणि मी काय कांदे छत्री घालून बसा तुम्ही बसा तुम्हाला लहान मोठं काहीच समजत ना यांना सारखं वाढले गाडीची देखील अक्कल ना चल भूतर मास्तरांच्या कार्यक्रमाची तयारी कर तर मंडळी आमच्या नाटक कंपनीवर खरोखरच एक गंभीर प्रसंग येलो म्हणजे काय झालं आमची द्रौपदी आयत्या टाईट झाली शेवटी प्रश्न पडलो द्रौपदी कोण शेवटी बाईन आमका हात दिल्यान बाईन आमका हात दिल्यान आणि आमच्या गावची इज्जत राखल्यान आज आमच्या गावच्या इतिहासात प्रथमच एक बाई माणूस काम करता द्रौपदीच्या भूमिकेत मंजुळाबाई जातार करीन आता बघा आम्ही कसं वस्त्रण करतो बाई आणि मास्तर दोघा भुतूर गेलेली असत काय करतात आमका माहिती नाही आम्ही काय चौकशी करूचो नाही आणि तुम्ही काय चौकशी करू नका पण तिचा कार्यभाग आटपलो की लवकरच बाहेर येतली तोपर्यंत आम्ही आभार मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम उडकून घेतो आधी अध्यक्षांका घेऊन येतोय अध्यक्ष अध्यक्ष इथले झोपले होय जॉन खान इथले काय माझं अध्यक्ष मिळाले ते सुद्धा सुस्तावले पण मास्तर काय गेले मास्तर उतून बाई हो 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 अशक्त पडले अशक्त पडले अरे तुम्ही माप सुद्धा लक्ष दिल्यात ना अशक्त पडले अशक्त मावशी गावरून इल्याबरोबर पडले पुढे काय करतले कोणाच माहिती हो तुम्ही काय त्यांचा नरडा लागता की काय हो परगाव तो पाहुणा त्यांका पिल्लो पिल्लो लागला जाताना आठवणी काढून घ्या उद्या काय म्हणजे आमच्याकडे एकच असं म्हणून तर मंडळी अध्यक्ष इले इले म्हणजे त्यांना आम्ही हाडलेले असत आता काय उजेड घालतो ते तुम्ही प्रत्यक्ष बघा तर पहिल्यांदा आम्ही आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम उरकून घेतो आभार प्रदर्शन म्हणजे ज्या ज्या व्यक्तीने आमच्या या नाटक सादर करूच्या साठी हस्ते परस्ते मदत केल्या त्यांचं नाव वाचणं आमचं कर्तव्य तर ती नावाची यादी मी पहिल्यांदा वाचतो जर का कुणाचं नाव यादीत टाकूचा राहुला असत तर कोणी वाईट वाटून घेऊ नका कारण ह्या वर्षी राहुलाला नाव मी पुढच्या वर्षी यादीत टाकतो दरवर्षी आम्ही तसंच करतो तर ती नावाची यादी मी पहिल्यांदा वाचतोय ज्याचं कोणाचं नाव असत त्यांनी व्यवस्थित लक्ष ठेवायचो अध्यक्ष सुस्तावलेले दिसतोय आणखी का आणखी धंदो असत का एक बाळण काढायची बाटली बाळण काढा बाळण काढायची बाटली एक
एक किलो मेथी, एक किलो जीरा, एक किलो ओवा, एक किलो खसखस, चार किलो सुक्या खोबरा, चार किलो मिरी, चार किलो डिंका पुदीना, बडीशेप पटकणीची फुला, कडू गिरायता, गुलाल, अभीर, यखान रे यखान। मास्टर जोशी आली ही। मास्टर तो बाहरचा असा की काय? मास्टर काय झालं? ही काय नावाची यादी झाली? आकडा नको आकडा नको बघूया ना। तर मास्तरांनी घाईकडून चुकीची यादी दिल्या नव्हती, ते चुकीची क्षमा मागन, मी खरी खुरी यादी वाचतोय। शाळा सुटल्यावर शाळेच्या पाठीमागे काजूच्या झाडाखाली सायंकाळी मास्तर इकडे यावा, इकडे यावा। मास्तर आमच्या शाळेत हे लघु उद्योग कधीपासून सुरू केला? मास्तर तुम्ही जर शाळेच्या पाठीमागे हे धंदे करू लागलात तर शाळेच्या समोर विद्यार्थ्यांनी काय करूचा? तुमच्या नावान जीव द्यायचो, या वर्षाचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुमकाच मिळतो। चला आता गप किती राहिले आज, बोला पुढे काय तर उभं कशा मारतात? आणि बाईंका चिठीओ युपाचो यांच्या खिशा चांगली लक्षणं दिसत ना। आता तुम्ही गप्प कशा, बोला बोला काय ता? नाही नाही बोला बोला तुम्ही काय ते बोला। अध्यक्षांची ओळख शाळा ओळख करून देत आहे आणि सुरुवातीला माझी ओळख पहिल्यांदा करून देतो। मास्तर तुमची ओळख होण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे का? तुमची मालणकर बाई खूप ओळख झाली ना मंडळी। आता अध्यक्षांची ओळख, अध्यक्षांची ओळख, अध्यक्षांची ओळख। तुम्ही काय देतो लिलाव करताच की काय? या महापुरुषाची ओळख करून द्या जरा। तर अध्यक्षांची ओळख, अध्यक्षांची ओळख म्हणजे थांबा थांबा, त्यांची ओळख करतात ते जागे नको। जागे तुमची ओळख करून देतात ते अध्यक्षांची ओळख। तर ओळख ओळख म्हणजे ही करून दिलीच पाहिजे आणि विशेष म्हणजे ज्यांची ओळख नसते अशांची आपण ओळख करून घेतो। तर ओळख ही तीन प्रकारची असते, एक लघु ओळख, दुसरी दीर्घ ओळख आणि तिसरी अति दीर्घ ओळख। आणि ओळखीने ओळख, ओळखीने ओळख, ओळख 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 ऐकी नका डॉक्टर आता ओळख ओळख होऊन द्या। तर आमचे आजचे हे अध्यक्ष, त्यांचं संपूर्ण नाव सयाजी साबाजी डमडेरे डमडेरे। शेवटी ढेरे गेलो ना। त्यांचं वय संपूर्ण वर्ष 45, छाती वजन काय करायचा, त्यांचं नाव आणि काय तो धंदो सांगा। बर मंडळी, त्यांचं छाती आणि वजन मी बाजूला ठेवू, त्यांच्या सरळ ह्याच्याकडे ह्याच्याकडे धंद्याकडे धंद्याकडे बोलतो। हे मुंबईचे फार मोठे ह्याचे अभ्यास।
आंब्याचे आंब्याचे व्यापारी आहेत ते. आणि यांच्या आंब्याविषयी मी काय सांगणार? यांच्या आंब्याविषयी काय सांगणार? असा आंबा शोधून सापडायचा नाही. काय सांगता? आणि विशेष म्हणजे इंग्लंडच्या राणीच्या तोंडामध्ये जो पहिला आंबा पडतो ना,
धर्मराज भाग्या वागवणे म्हणतो तोच ना, त्याची माणसं नाटका गेली
बघून घे बापाची भाग्या, बघून घे काय आजत नाही. वर मंदिरात मी बघले त्याला सगळ्यात फक्त बरं बरं बघून घे. सकाळपर्यंत बघून घे. काय बघून घेतो? होय पाठ एक भाषण बोलले तरी चालेल. इकडे तिकडे पाहत इकडे तिकडे पाहत कपाळावर हात लावत मंचकावर बसत मंचक पुसत मला कुणीच कसं दिसत नाही. अरे माझ्या वाक्यात कौस नाही, तिथं मी काय करू? परिणाम वाचत ना हुतूर वाच म्हणून शहाणपणा शिकायचो शिकायचो मानात अजून कुणीच कसं दिसत नाही. आणि दुसरा उदीर यायला हवा होता. उदीर तुझ्या आऊशी तो गहू घेऊन गेलो होतो काय बोलता तो पहिल्यांदा लोकांना ऐकायला येतो आणि मग तू काय बोलते त्याचा असा की काय का विदूर अरे चुकीचा काय सांगतोय बाबा इतक्या विदूर यायला हवा होता. कान फटत मारी बरं म्हण इतक्यात विदूर यायला हवा होता इतक्यात विदूर यायला हवा होता जाग्यावर चल जाग्यावर चल बरं भाई इलो 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 माझ्या तो इलाणी केलं सुद्धा बोलतो याने त्याका जागे लावलं त्याने ह्याका जागे लावलं आता आघाडी झाला तो एक म्हणून इतक्यात दूर यायला हवा होता. आता कान पडत मारे तुझ्या इतक्यात विदूर यायला आघाडी झाला तो एक म्हणून विदूर बघूया इलो त्यांना जीव माझा बाबाजी पार्टी पर्यंत आजा
वेळ होतो तो पण नाही बोला काय ओ भाई ओ भाई इकडे बसा इकडे इकडे ओ मास्टर वाईस बस ने की ओ भाई इकडे बसा इकडे कुठे आहे चला तिकडे बसा चला चला तिकडे बसा ए बमल्या तो दुसऱ्या जण कुठे आहे रे हा दुसऱ्या जण कुठे आहे तो आपल्या बायको बरोबर बोलता बायको बरोबर बोलतो होय होय ए बायको बरोबर बोलते काय आता ही वेळ आहे हा बायको बरोबर बोलतोय भाई इतकी जे बताओ ओ स्वतःच्या बायको बरोबर बोलता ओ पण बायको बरोबर बोलायची ही वेळ आहे का आता ओ पण त्याचा एक वेळ थोडं वेळ असा ओ खाली बसा भाई खाली बसा खाली बसा हा मास्टर काय खाली बसा मी तर नाटक बघायला आले आहे ओ भाई तुम्ही नाटकामध्ये भूमिका करताय पांचालीची मास्टर मगाजपासून बाईंका काय समजावून सांगितला भूतूर ओ भाई तुम्ही इथे बसा इथे बसा बसले बसले बसा तुम्ही पण बसा आता कोण येतो असा धृतराष्ट्राचा दरबार कोण येत कोण बॅकग्राऊंड म्युझिक बॅकग्राऊंड म्युझिक काय तुला माहिती नाही बॅकग्राऊंड म्युझिक खरंच माहिती नाही काय बॅकग्राऊंड काय खरात माहिती ना अरे माझ्या माता तरी काय माहिती लोक म्हणतात मला मी म्हणतो ते कोण येतात ना त्याच्या अगोदर जे जवाज येतात ना त्या टाइम करून ह्यो बरोबर आलो होता त्याचा बॅकग्राऊंड म्युझिक म्हणत काय बाजू मेरे अंगने में तुम्हारा क्या काम आहे कोणाच्या अंगणात काय बाजू काय मिलनची नागिन निघाली Thank you.
पात्रा आणून बसवल्या रो कोणी तुम्ही आघाडीचे दिग्दर्शक असत ते सगळे काय मला नको त्यांच्या काळी दोन दाबूक सांगले तर पांढरी दोन दाबतात हो खायच्या खाय दाबत वाटत काळ काळ दिसता नाही दिसता राव रे जरा सारखी करतोय ती सरासली ना आता नाश करू व्यायाम नाही ना व्यायाम ना कुंडी पण ना हा बंद झाला आहे की आता ब्रेक विश्राम म्युझिक बदली वन टू रंबा संबा वन टू रंबा संबा वन टू रंबा संबा वन टू रंबा संबा रंबा दादी आपली ओळख नाट्यकंडू श्यामराव डोळस उर्फ दाजी आहे आहे नाट्यकंडू खयच्या भूमिकेत असाल तुम्ही मी होय होय तुम्ही दूत राष्ट्र ऐके का रे तुझं आणि ह्याचं काय अंडरग्राऊंड कनेक्शन असा की का नाही म्हणजे तू धटपडल्यावर हो कडमडलो म्हणून म्हणत बरोबर धृतराष्ट्र मग माका एक सांगा तुम्ही भूमिकेचा अभ्यास केलास होय तर तुमका भूमिका समजली हा काय विचार ना झाला विचार ना झाला मग माका एक सांग दाजी शंभर पराच्या माणसाची कंबर इतकी हालात रे काय बाकी दाजी भूमिका रंगवल्या ना नाही पांढरे केस वरती तो मागे बघले तिथं मागे बघूया मागे बघूया काळे केस आणखी कोणकोणते केस असतात मला माहिती ना अरे मेले चष्मा लावलोस हातात गाड्या पण घातलं एक चिमटी हा अरे मेला तो चष्मो काढ अरे तो चष्मो काढ वृद्धराष्ट्र आलो होतो चष्मो काढतो तात्यानु माझी एक डिफिकल्टी असा डिफिकल्टी हो कसली बाबा डिफिकल्टी हो डिफिकल्टी म्हणजे त्याचा काय म्हणतो ता डिफिकल्टी हो डिफिकल्टी काय वाढली आणि कोणती काय काय झालं कसली डिफिकल्टी मी हो चष्मो काढलं काय काढ मी डोळे मिटलो कायमचे मीठ मी मोकळो होईन हाव क्या नायशी हाव क्या नायशी हाव जी डांगो घे आणि नदी वर जा एका वाटलं माका इंग्रजी येणार अरे भला भला तर इंग्रजी मी बिघडवून टाकला इलो माका इंग्रजी शिकव ए बबल्या राजाच्या अंगाचे कपडे नाही असे सेवकाच्या अंगा आणि काय माझे दोन दोन मुकुट घालून इलो ए बबल्या अकडे अकडे काय काय अकडे तू श्री कृष्ण जरूर जरूर मी श्री कृष्ण जरूर जरूर मी श्री कृष्ण आऊजी गावर श्री कृष्ण मिशिओ होते हो माझे आहोत ओरिजिनल ओरिजिनल सर होय हो माझे ओरिजिनल हो मग राव आणते राव ते बघ ते जोगदार म्हातारे असत ना त्यांच्या मागे राव पावसाचं सुद्धा चौशी असतात कधी काही पडत सांगायचं थंडी होय हा
भांडव कुठे गेले? अरे त्यांना आमंत्रण दिले होते ना. हो दिले होते. ते मग अजून कसे राहिले? पांडव खय गेले? खय ते पांडव? छाती पुढे करून येवा. अर्जुन या बाजू घेता तिकडे. वाजव पाच लाटके पांडव येतात. काय वाजवशी? मग मी सांगते तर वाजव. या गाण्यात तू पहिल्यांदा पेटी वाजवून शिकलाय ना, त्या गाणं वाजव. येते वाजवशी. या बाईचा वस्त्र तुम्ही झोपेत करता राहता.
गायची का सुरुवात प्रारंभ करत आहोत. बोल राजा, दान बोल. पहिले दान यजमानांचं. कोणी माल दिसली का
माझीच बाहेर कधी होणार बसणार असते काही सांगत कधी म्हणार वस्त हरण आता दुष्यासन मी काय काकूचो तरी विचार करा अरे बाहेर त्याचा काय विचार करूचा असा काय सांगता त्याचा काय तर मी बघतो औषधी खाव अरेला की का सुमधुर सुहासिनी सुहासिनी सुम
मधुर भाषी।